सर्व प्रकारचे फ्रॅक्चर्स आणि अस्थिव्यंग उपचार तसेच पुनर्वसन आता संगमनेरच्या राजूस्कर ॲक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये। सांधेवात निदान उपचार त्याचबरोबर कृत्रिम सांधेरोपण, पाठदुखी आणि मणक्याच्या आजारावर निदान तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी एकमेव हॉस्पिटल म्हणजेच राजूस्कर ॲक्सिडेंट हॉस्पिटल। त्याचबरोबर कम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी आणि फेको मशीनद्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू तसेच नेत्रांतर्गत भिंगारोपण शस्त्रक्रिया आणि तिरळेपणावर उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी आजच भेट द्या राजूस्कर आय केअर हॉस्पिटल। अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर प्रमोद राजूस्कर आणि डॉक्टर दीप्ती राजूस्कर। संपर्क 91 42 12 17 77। अकोले विधानसभेचे सध्याचे आमदार किरण लहामटे यांनी गेली 5 वर्षांमध्ये अकोल्यात विकासकामांचा डोंगर उभा केलाय, त्यामुळं मतदारांची मोठी साथ आमदार लहामटे यांना मिळतीय। 2019 पिचड डॅमच्या विरोधात लहामटे मैदानात उतरले आणि वैभव पिचडांचा दारुण पराभव करत लहामटे मोठ्या मतांनी विजयी झाले। त्यानंतर लहामटे यांनी मतदारांनी जो आपल्यावर विश्वास दाखवलाय त्याला सार्थ ठरवत अकोल्यात विकासकामांची घोडदौड सुरू केली। सुरुवातीची काही वर्ष कोरोनात गेली, त्यानंतर ते सत्तेत नव्हते आणि नंतर अजित पवारांच्या सोबत ते सत्तेत आल्यामुळं अकोल्यात विकासाची गंगा वाहती झाली। अजित पवारांच्या माध्यमातून आमदार किरण लहामटे यांनी अकोले विधानसभेसाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला, त्यातून अकोलेमध्ये अनेक विकासात्मक कामं झाली आहेत आणि यातीलच एक महत्त्वाचं काम म्हणजे अकोलेचं बाजारतळ। गेली 35-40 वर्षांपासून अकोल्याचं बाजारतळ चिखलात होतं असं नागरिकांचं म्हणणं आहे। चिखलात बसून बाजार करावा लागायचा, मात्र आता आमदार किरण लहामटे यांच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध करून दिल्यामुळं अकोले बाजारतळ सुसज्ज झालंय, इथं सुविधा उपलब्ध करून दिल्यात, त्यामुळं आता गुरुवारचा भरणारा आठवडे बाजार नागरिकांच्या गर्दीनं फुलून जातोय आणि नागरिकही समाधान व्यक्त करतायत। अकोल्याच्या राजकारणा संदर्भात आता वारे जरा आमच्या आमदार साहेबांच्या वाद आहेत, थोडेसे अजित दादा येऊन गेले, त्यांच्यात जरा वारे चालू आहे। थोडेसे आमदारांनी बरेचसे कामं केले, गावगाव खेडोपाडी बरेचसे कामं केले, पूल केले, अमुक ठिकाणी बऱ्याच ठिकाणी त्यांनी बरेचसे कामं केले आणि माणूस स्वभावाने चांगला आहे। कोणी त्यांच्या बरोबर नाही बा, किती किती 5-25 जण 5-50 जणांची लवकर नाही, एकटेच येतात, एकटेच येतात, एकटेच कामं पाहतात ते सगळे ड्रायव्हर आणि ते दोघं जण एकटे एकटेच ठरतात असे बा, 5-50 जण काय घेऊन असे हिंडतात लवकर ठेवा असं नाही। गावाला पण आमच्या गावाला रेड्याला आले कुठं तांबू कुंभी पडला जरी आले ते एकटेच राहते, एक दोघं जण ड्रायव्हर आणि ते अगदी मोकळ्या मनाने हिंडतात ते, पण कामं केली चांगली। रेड्या आणि कुंभ फळाकडे काय चांगला विकास साहेबांनी सभामंडप दिले, काही रस्त्यांचे कामं दिले, डांबरीकरणांचे कामं दिले, आता आमच्या रेड्यात रेडवायच्या मंदिराकडे डांबरीकरण दिलंय, लाईटी दिल्या, बरं चांगलं केलंय त्यांनी, बरेचशा गावाने बघाने अशा लाईटी वगैरे सभामंडप दिले, जागी जागी त्यांचे नाव आहे। आता त्यांच्याबद्दल वाटतंय चांगलीच हवं आहे, त्यांच्याबद्दल चालूच नाही व्यवस्थित वाटतंय, सगळेजण गावोगाव त्यांचाच जास्त, म्हणजे प्रत्येकाच्या तोंडातून तेच बा उमटलं जाते का बा आमदार लांबतेच पाहिजे ना। असं पहिला बाजारतळ म्हणजे असं चिखल मातीचा होता, चिखल होता खूप, पाणी साचायचं, आताचा बाजारतळ खूप सुंदर झालाय। हा विकास कसा झाला असं काय वाटतं आपल्याला? हा विकास जसे हे आपले आमदार साहेब आले ना किरण लांबते, किरण लांबते यांच्या माध्यमातून बाजारतळाचा विकास झाला असं, किरण लांबते लांबते साहेबांनी बरंच व्यवस्थित त्यांनी केलेलं बरं। इथं सुविधा आहेत, सर्व गोष्टीच्या सुविधा आहेत, सुविधा आहे। 40 ते 35 वर्षापूर्वीचा बाजारतळ अकोल्याचा आणि आताचा अकोल्याचा बाजारतळ याबद्दल काय वाटतं आपल्याला? आताचा एकदम सुशोभीकरण झालेलं आहे, छान झालेलं आहे। पहिले पूर्वी चिखल वगैरे खूप दूर अवस्था होती, आता एकदम छान आहे। आता हा झालेला बदल कोणाच्या माध्यमातून झाला याबद्दल काय सांगता येईल आपल्याला? आता आम्हाला असं सांगता येईल जे पूर्वी चिखल वगैरे खूप दूर अवस्था होती, आता एकदम छान आहे। आता हा झालेला बदल कोणाच्या माध्यमातून झाला याबद्दल काय सांगता येईल आपल्याला? आता आम्हाला असं सांगता येईल जे नगर पंचायतच्या माध्यमातून चांगलं काम केलेलं आहे त्यांनी, सर्व गोष्टी व्यवस्थित झालेल्या आहे। या बाजारतळावर पार्किंग किंवा स्वच्छतागृह याची सुविधा आहे? हो आहे ना, पहिले होती का ही सुविधा? पहिले पूर्वी होती, पण मग आता लाईट वगैरे सर्व आणि आता एकदम स्वच्छता आहे, चांगली गोष्ट आहे। म्हणजे अकोल्याचं बाजारात अद्ययावत झालेलं आहे आणि अकोल्याची वाटचाल ही विकासाच्या माध्यमातून पुढे जात आहे हे आपल्याला जाणवतं ना? बरोबर। त्याचं श्रेय कोणाला द्या? साहेब गेल्याच्या नंतर लांबटे साहेब आले,
आणि लामटे साहेबांना 2.5 वर्षच कालावधी मिळाला, पण त्या कालावधीत त्यांनी खूप विकासाची कामं केलेली. बाजारतळ पाहता अकोल्याचा परिसर आहे आणि एकंदरीत बस स्टँड असेल किंवा गावोगावचे रस्ते वगैरे, 2.5 वर्षात त्यांनी दाखवून दिलं की आमदार एक विकास कसा करू शकतो असे, आणि खूप विकासाची कामं केली. त्यांच्याकडं मग पुढे अपेक्षा आपण ठेवू शकतो आणि ते पूर्ण करू शकतात ही एक माणसाला, म्हणजे प्रत्येक माणसाला मनामध्ये अशी एक शाश्वती वाटली का हा आमदार आल्याच्या नंतर हा पुढे सुद्धा काम करू शकतो, पण अशा माणसाला निवडून दिलं तर योग्यच आहे. आम्हाला किरण लहामटे हेच आमदार हवे आहेत, कारण त्यांनी प्रत्येकाच्या सुखदुःखात धावून जात विकासात्मक कामं केली आहेत. प्रत्येक गावात निधी उपलब्ध करून देऊन तिथला विकास केलाय. सभामंडप, शाळा, मंदिरं, रस्त्यांची कामं, पाण्याच्या समस्या असे अनेक प्रश्न त्यांनी सोडवलेत, आणि यामुळं अकोले मतदारसंघात किरण लहामटे यांना मोठी पसंती मिळतीय. यंदाही आम्ही मोठ्या मताधिक्यानं किरण लहामटे यांनाच आमदार करणार आहोत असं नागरिक म्हणतायत. सुखदेव गाडेकर सह भारत रेघाटे, सी न्यूज मराठी, अकोले. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अग, कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहा पत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.